कोरोनाची वाढती रुग्णसंख्या तसेच ऑक्सिजन बेडची कमतरता लक्षात घेऊन कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी पूर्वी 50 ऑक्सिजन बेडचा प्रश्न मार्गी लावला, मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चिन्ह दिसू लागल्याने आमदार काळेंच्या प्रयत्नातून 100 ऑक्सिजन बेडचा प्रश्न मार्गी लागणार आहे। त्यामुळे उपचारासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांना बाहेरगावी जावे लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे। मागील वर्षी SSGM महाविद्यालयाच्या वसतिगृहात 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे बाधित रुग्णांना येत असलेली अडचण दूर करून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे 30 ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केले। मात्र यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे SSGM महाविद्यालयाच्या वसतिगृहात 100 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर येत्या 2 दिवसात कार्यान्वित होणार आहे याची पाहणी रविवारी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे। आता जसं सांगितलं सरांनी का एक जे फर्स्ट फ्लोर आहे त्याचं काम उद्याच्या दिवसापर्यंत पूर्ण होईल आणि सोमवारी आपण सिलेंडर आल्यानंतर ते चालू करू शकू, ॲडमिशन या ठिकाणी घेता येतील। आणि जसं आपलं सेकंड फ्लोअरचं काम होईल आणि सिलेंडर उपलब्ध होतील, पुढच्या गुरुवारपर्यंत ड्युरिया सिलेंडर पण उपलब्ध होणार आहे, तोपर्यंत जम्बो सिलेंडर जे आहे त्याच्यावर आपण त्या ठिकाणी या ऑक्सिजन लाईनला ऑक्सिजनचा पुरवठा करणारे। ड्युरा सिलेंडर झाल्यानंतर निश्चितपणे कॅपॅसिटी वाढेल आणि तोपर्यंत माझ्या मते सेकंड फ्लोअरचं देखील काम होईल। त्यामुळे ह्या याच्यावर आपण जास्तीत जास्त आता 100 आपण नियोजन जरी केलेलं आहे पण जास्तीत जास्त लोक इथे ॲडमिट होऊन यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल, जेणेकरून आता जी पळापळ या ठिकाणी होते ती काय होणार नाही। आणि आपल्याला जसं सांगितलं का ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर बेड्स वाढून तिथे जे क्रिटिकल पेशंट्स आहे यांचे उपचार किंवा यांना व्हेंटिलेटरची गरज पडली तर तिथे ॲडमिशन किंवा तिथं ट्रान्सफर या ठिकाणून करण्यात येईल असं नियोजन आपलं त्या ठिकाणी आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता जरी जास्त असली तरी 100 ऑक्सिजन बेडचे सुरू होणारे कोविड सेंटर व करण्यात आलेली पूर्वतयारी पाहता सर्वसामान्य बाधित नागरिकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। याप्रसंगी आमदार आशुतोष काळेंसह तहसीलदार योगेश चंद्रे, आरोग्याधिकारी डॉक्टर संतोष विदादे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, डॉक्टर वैशाली बडदे, डॉक्टर अजय गर्जे, नगरसेवक मंदार पहाडे, धरमशील बागरेचा, सुनील शिलेदार, राजेंद्र बागचौरे, वीरेन बोरावगे आदींसह मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।